जिल्हा परिषदमधील अपंग अनुशेषमधून अनेक बोगस अपंगांनी नियुक्ती मिळवलेल्या आहेत. यामध्ये अपंगांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून काही अपंगांनी डॉक्टरांसोबत संगनमत करून अपंग नसताना सुद्धा ऑफलाईन प्रमाणपत्र सादर करून अपंगांच्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण केलेले आहे. या संदर्भात यापूर्वी सुद्धा तक्रार दाखल करण्यात आली होती, परंतु कारवाई करण्यात आलेली नाही. राज्यात अनेक जिल्हा परिषदांमध्ये अपंग अनुशेषांमधून बोगस अपंगांनी नियुक्त्या मिळवलेल्या आहेत व काही जिल्हा परिषदेने जिल्हा परिषदमधील अपंग अनुशेषमध्ये लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची फेर तपासणी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेले आहेत. यामध्ये फेर पडताळणी न करणाऱ्या अपंग कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषद सेवा नियम 1964 अन्वये शिस्तभंगाची कारवाई सुद्धा अशा बोगस अपंग कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली आहे. तरी अमरावती जिल्हा परिषद मधील सर्व विभागांमध्ये अपंग अनुशेष म्हणून लागलेल्या बोगस अपंगांची आपण आपल्या स्तरावर अपंग कर्मचाऱ्यांचे प्रमाणपत्र आणि अपंगत्वाची फेर पडताळणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे करण्याचे आदेशित करावे अशा मागण्यांचे निवेदन अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मयूर मेश्राम, राजीक शहा, राहुल वानखडे, मुतालिक चाहूस, रुस्तम शेख, राहुल रामटेके यांनी केलेले आहे. आज दिनांक 29/9/2021 ला जेवढे जिल्हा परिषदमार्फत जे सर्व अपंग लागले त्यांची फेर तपासणी करण्यात यावी असे निवेदन आम्ही शिवसाहेबांना दिले. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.